बाबुळगाव अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. का उपोषण करावं लागत आहे आज? नमस्कार, मी महादेव नामदेव पडकर राहणार शेष बाबुळगाव मोहोळ तालुका. मी भाऊसाहेब पुणकर योजनेतनं 3 वर्षापूर्वी डाळिंब बागव्या रोपाची मुळेगाव दक्षिण सोलापूर येथून परमिटवर रोपं खरेदी केली होती. परंतु ती 3 वर्षानंतर असं लक्षात आलं की बाबा ती बघवे रोप बघवेची नसून वेगवेगळ्या जातीची रोपं असल्यामुळं आमच्या लक्षात असल्यामुळं माझा जवळजवळ 10-12 टन माल झाडाचा गळून पडलेला आहे आणि माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे. तर असे आमच्या परिसरातले जवळजवळ 2-3 तक्रार असून त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. शासनाने पंचनामा केला परंतु त्याच्यात सुद्धा खोटा पंचनामा करून कोऱ्या अहवालावरती सह्या घेतल्या आणि आमची आर्थिक फसवणूक केलेली आहे. आणि आता दिनांक 5 जानेवारीपासून मी ते न्याय मागण्यासाठी उपोषण चालू केलं आहे 5 जानेवारीपासून. तरी अद्याप ही जिल्हा कृषी अधिकारी खोटी उत्तरे देऊन कोणाची तक्रार नाही ही नाही असं खोटी उत्तरे देऊन फसवायचा म्हणजे प्रयत्न करत आहेत. तर माझं झालेलं नुकसान मिळावं, झालेलं नुकसान भरपाई मिळावी. जी योजना आहे ती अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी ही योजना आहे. परंतु SC 12 लोकांना अशाच पद्धतीने रोपं देऊन SC समाजातल्या लोकांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे. पतच भेसळ झाल्यामुळे आज त्या शेतकऱ्यांवरती 3 वर्षानंतर ज्यावेळेस पीक हातात आलं, फळ हातात येत आहे, पण ते फळ मिश्र फळ मिक्स फळ असल्यामुळं भेसळयुक्त फळ असल्यामुळं 1 लाख मोलाचं फळ मेहनत करून तयार केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला ते फळ बाजारात नेता येत नाही आणि याचा केवळ कृषी विभागाच्या भोंगळ आणि कर्तव्यशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना हे नुकसान सहन करावं लागतं. त्याचा नुकसान भरपाईचा तोटा कोण भरून देणार? कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य सरकारने या शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर तसेच सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी आणि कृषी विभाग यांनी याची दखल घ्यावी. पंचनामा केला परंतु पंचनामा करताना 2 कागद ॲडिशनल नंतर जोडली जी अर्जदाराच्या समक्ष जोडली नाही, त्यामुळे पंचनामासुद्धा घोळ झालेला आहे. त्यामुळे अशी मागणी आहे की ज्या ठिकाणाहून रोप आणल्या गेली, रोप जिथून उत्पादन केली जातात, त्या रोप उत्पादन केंद्राचं आणि ज्या शेतात आता रोप लावलेले आहेत तिथं त्यांची झाडं झालेली आहेत या सर्वांचं परीक्षण करावं, पंचनामा करावा. जो पंचनामा कृषी विभागानं केलेला नाही तो टाळाटाळ केली जाते. त्यामुळे हा पंचनामा करून सापेक्ष निर्णय देऊन या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. युवराज गटकळ, इंडिया अनहट, सोलापूर.